हॅलो, नमस्कार. मी सुजित कुमार देसले. तर आपल्याला ह्या COVID-19 पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास देणं ही काळाची आता गरज झालेली आहे. दॅट इज द नेसेसिटी ऑफ द टाईम, अँड वी मस्ट हॅव टू ॲक्वायर दॅट स्किल. तर आता आपल्याला विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे, तर ती कशी, तर आपण बघूया. आपण गुगलवर जाऊया. गुगलवर इथे www.testmoz.com असं आपण टाईप करूया. टाईप केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल. ही टेस्ट आता तयार होते आहे. इथे झाल्यानंतर इथे बिल्ड अ टेस्ट, ट्राय अ डेमो टेस्ट असं येईल. मग आपण बिल्ड अ टेस्ट म्हणजे चाचणीच तयार करायची, त्यामुळे आपण आता इथे चाचणी तयार करूया. विषय कोणता आहे तो टाकायचा, सपोज सायन्सच, सायन्सचा काहीतरी पासवर्ड टाका तुम्ही. पासवर्ड आता मी इथे काय टाकतो, समजा 1 2 3 4 5 असं टाकलं आहे. ओके, आणि इथे पण 1 2 3 4 5 असा पासवर्ड टाकून देतो मी. तो पासवर्ड आपण लिहून ठेवणं आवश्यक आहे. क्रिएट टेस्ट, इथे मी आता टेस्ट तयार करतो. नो थँक्स. या ठिकाणी मी जो डॅशबोर्ड दिसतो साईडला, त्याच्यामध्ये सायन्सवर डॅशबोर्ड सेटिंग क्वेश्चन्स पब्लिश आणि रिझल्ट असं काहीतरी दिसते. तर मग मी इथे क्वेश्चन्सवर क्लिक करणार. क्वेश्चन्समध्ये जर गेल्यानंतर आपल्याला कोणते क्वेश्चन पाहिजे, तर इथे ग्रेडेड क्वेश्चन दिसतात. या ठिकाणी सर्वे अनग्रेडेड क्वेश्चनमध्ये पॉईंट्स आहेत. यानंतर ऑदरमध्ये या ठिकाणी खाली पॉईंट्स दिलेले आहेत. तर आपण विद्यार्थ्यांसाठी, साधारणतः आता आपल्याकडे प्रायमरीचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण निवडूया. तर इथे हा क्वेश्चन्स मी आता घेतो. विज्ञान म्हणजे विषय कोणता होता, सायन्सचा. तर बघूया की सायन्सचा की कोणते कोणते प्रश्न असतात. तर आता मी एक मिनटं बघतो. सॉरी, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला. ओके, दिस इज द फर्स्ट क्वेश्चन्स. आणि उत्तर आता आपण बघूया. पहिलाच उत्तर जर बघितला तर कोलंबस, कोलंबस या शास्त्रज्ञ. किंवा दुसरा हम्फ्रे डेवी, हम्फ्रे डेवी. तिसरा शास्त्रज्ञ आपण न्यूटन, न्यूटन नाव व्यवस्थित मला लिहिता येत नव्हतं इथे. ओके, आणि चौथा आपण शास्त्रज्ञ घेऊया, रॉन्टेंजन असं काहीतरी शास्त्रज्ञाचं नाव आहे, ज्याने क्षकिरणांचा शोध लावला होता. ओके, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ आहे न्यूटन. तर यानंतर हा दुसरा जो पॉईंट आहे, दुसऱ्या ठिकाणी इथे क्लिक करूया मल्टिपल चॉईसलाच. मल्टिपल चॉईसमध्ये आपण आता बघूया की मानवी शरीरात पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते. मानवी शरीरात पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते. ओके, असं दिलेलं आहे प्रश्न. पहिलं आता त्याचं उत्तर आपण बघूया. 32, ओके, ते 33 या ठिकाणी मी टाकतो आता 34 आणि इथे टाकतो मी 38. ओके, हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न पण आपण बघूया. तिसरा प्रश्न काय आहे की पाण्याचा दाब सर्व दिशांना टिंबटिंब असतो. पाण्याचा दाब सर्व दिशांना डॅश 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 असतो. मग आता पाण्याचा दाब सर्व दिशांना कसा असतो, तर या ठिकाणी आपण बघूया जास्त. दुसरा चॉईस मध्ये बघूया कमी. तिसरा एक पॉईंट या ठिकाणी आपण बघूया सारखाच. आणि चौथा यापैकी नाही. चला यापैकी
यापैकी नाही। ओके हा पॉइंट या ठिकाणी आहे, तर याचं उत्तर आहे सारखाच, पाण्याचा दाब सर्वेक्षणात सारखाच असतो, नो प्रॉब्लेम। म्हणजे अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आता तीन प्रश्न दिलेले आहेत ते तयार झाले। चला एक चौथा पण घेऊन घेऊया। आणि एक चौथा क्वेश्चन आता आपण निवडूया, द फोर्थ क्वेश्चन। काहीतरी विज्ञानाचं की सूर्यापासून पृथ्वीवर सूर्यकिरणे पोहोचण्यास किती वेळ लागतो। सूर्यकिरण सूर्यापासून पृथ्वीवर सूर्यकिरण पोहोचण्यास किती वेळ लागतो। ओके ठीक आहे, आणि इथे आपण ही क्वेश्चन्स तयार केलेले आहेत, म्हणजे चार प्रश्न झालेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला इथे पॉईंट्स आपण देऊ शकतो। प्रत्येक प्रश्नाला आपण या ठिकाणी पॉईंट्स देऊ शकतो। मग इथे आपण वाढूया, आता एक पॉईंट दिलेला आहे, सपोज आपण दोन द्यायचे तीन द्यायचे तर ते आपल्याला तसं करता येईल। ओके इथे पण तसंच करता येईल, दोन या ठिकाणी आपण दोन पॉईंट्स या ठिकाणी पण आपल्याला देता येईल, नो प्रॉब्लेम। म्हणजे अशी प्रश्नपत्रिका इथे तयार झालेली आहे आणि यांचे जे उत्तर आहे ते एकदा चेक करून घेऊया। गुरुत्वाकर्षणाचे शोध न्यूटन बरोबर, मानवी शरीरात पाठीच्या मणक्यांची संख्या 33 असते। ओके पाण्याचा दाब सर्व दिशांना सारखाच असतो। सूर्यापासून पृथ्वीवर सूर्यकिरणे पोहोचण्यास किती वेळ लागतो, तर मी इथे लिहितो माऊ शांत बस बेटा, इथे आहे 2 मिनिट, या ठिकाणी आपण लिहूया आता 8 मिनिट, सॉरी 8 मिनिट, आणि इथे लिहूया पुन्हा 6 मिनिट। म्हणजे सूर्यकिरणे जे पोचण्यासाठी, आता इथे 5 हे झालं आहे इंग्लिश मराठीत झालं ते 5 मिनिट, तर सूर्यकिरणे पोचण्यास 8 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी लागतो। ओके नो प्रॉब्लेम, हे क्लिअर झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, सेटिंगमध्ये जाणार आहोत। सेटिंगवर क्लिक केल्यानंतर हे बघा सायन्स, याची थीम निवडायची आहे, टेस्ट मोड्स म्हणजे ब्ल्यू कलर, हा रेड कलर, हा थोडासा येलो, इथे क्लिक करूया। नंतर या ठिकाणी पेजेस कसे पाहिजे, म्हणजे शो ऑल द टेस्ट क्वेश्चन्स ऑन वन पेज, एका पेजवरच प्रश्नपत्रिका पाहिजे का प्रत्येक प्रश्नासाठी वेगळं पान पाहिजे, तर ते आपण इथे सिलेक्ट करूया। ओके या ठिकाणी हे डिफॉल्टेड सिलेक्टेड आहेत, नो प्रॉब्लेम, इथे राहू द्यावी। आणि हू कॅन टेक युअर टेस्ट, तर तुमची ही प्रश्नपत्रिका कोणी सोडवायला हवी असं काही दिलेलं आहे, तर मग एनी वन कोणीही नो प्रॉब्लेम। आणि हे बाकीचे जर ऑप्शनला क्लिक केलं तर तिथे आपल्याला त्यांना $50 पे करावं लागतात वर्षाला, आवश्यकता नाही आहे आपण नाही करायचं आहे। आणि इथे हाऊ मच टाईम डू टेस्ट टेकर्स हॅव टू कम्प्लीट द टेस्ट, तर ही जी काही टेस्ट आहे ही पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ किती आहे, तर अनलिमिटेड की साधारणतः किती मिनटामध्ये, आपण 2 मिनटामध्ये देऊया, विदिन 2 मिनिट्स ही मस्ट हॅव टू सॉल्व द क्वेश्चन्स। आणि पुढचा प्रश्न, हाऊ मेनी टाईम्स कॅन समवन टेक युअर टेस्ट, तर ही जी प्रश्नपत्रिका आहे ती किती मिनटामध्ये सोडवायला हवी, 1 मिनटं किंवा 2 मिनटं, आपण आता या ठिकाणी 2 मिनटांचा वेळ देऊया। ओके आणि सर्व काही झाल्यानंतर या ठिकाणी ना सिलेक्ट नावाचं एक ऑप्शन आहे, थोडी स्क्रीन मी आता खाली घेतो, ओके सेव्हवर क्लिक केल्यानंतर झालं आहे, आणि नंतर पब्लिशला क्लिक केलं की आता आपण बघूया, या ठिकाणी पब्लिशला क्लिक करायचं आहे, म्हणजे ती जी टेस्ट आहे तिची लिंक तयार होते। आता या ठिकाणी बघूया, लिंक तयार झाली आहे, testmoz.com/5675456 या नावाची टेस्ट तयार झालेली आहे। आणि इथे करंट स्टेटस वगैरे आता ही ओपनच आहे सध्या, त्याच्यामध्ये येईलच, काही प्रॉब्लेम नाही, इथे क्लिक केले राहू द्यावी। आणि ही काय करायची, मग कॉपी करायची, जस्ट आपण या ठिकाणी कॉपी केल्यानंतर ती व्हॉट्सअपला पण सेंड करू शकतो, लॉग इन पण करू शकतो। तर आता मी डायरेक्टली आता हेच करूया, ओपनच करूया,
तो ओपन केल्यानंतर स्टुडंट लॉग इन की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉग इन, जर आता एखाद्या विद्यार्थ्याला दिली तर ते व्हॉट्सअपला शेअर करा किंवा ईमेलला शेअर करा. आता इथे तो त्या विद्यार्थ्याने जर ती चेक केली तर ती कशी होईल, तर असा स्टुडंट लॉग इन किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉग इन. मग एखादा स्टुडंट असेल, सपोज त्या विद्यार्थ्याचं काय नाव आहे सुजित कुमार, ओके हे नाव आहे, आणि त्या विद्यार्थ्याने स्टार्ट केली ती क्लिक. आता टेस्ट स्टार्ट्स केलेली आहे. आता बघा प्रत्येक याला प्रश्नाला 2 मार्क्स या ठिकाणी आलेलेच आहेत. बघूया पहिला प्रश्न, कोलंबसचा शोध कोणी लावला, साहजिकच आहे न्यूटन. ओके, मानवी शरीरात पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते, आता इथे उत्तर आहे 33 पण मी आता या ठिकाणी थोडंसं रॉंग करतो, मी चुकीचं करतो, चला 34 म्हणजे हे चुकायला पाहिजे. सूर्यापासून पृथ्वीवर सूर्यकिरण पोहोचण्यास किती वेळ लागतो, वास्तविक तो 8च लागतो पण मी पण चुकीचं करतो, चला मी 5 मिनटं करून टाकतो. पाण्याचा दाब सर्व दिशांना कसा असतो, जास्त कमी सारखाच, काहीतरी प्रश्न असतात ते सारखेच. आणि इथे आपण सबमिटवर क्लिक करूया. सबमिट, सबमिट झाल्यानंतर ॲटोमॅटिक ॲन्सर्स त्या ठिकाणी येत आहेत. बघा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे बरोबर आहे, मानवी शरीरात पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते हे इनकरेक्ट आहे, आणि करेक्ट कोणतं आहे तर 33 हे उत्तर करेक्ट पाहिजे. पाण्याचा दाब सर्व दिशांना सारखाच असतो हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे चेक करू शकतो, म्हणजे मला किती मार्क्स आहेत, म्हणजे सुजित कुमार यांना मिळाले मार्क्स 50%, म्हणजे आउट ऑफ 8 4 मार्क्स ही हॅज अचीव्ड, तर 4 मार्क्स त्यांना मिळालेले आहेत. मग आपल्याला ही जी टेस्ट आहे ही झाली विद्यार्थ्याला, पण आता आपल्याला यांना बघायची आहे, म्हणजे कोणाला, शिक्षकांना बघायचे आहेत. तर मग काय करायचं, तर शिक्षकांना बघण्यासाठी एक मिनिट, आता आपण काय करायचं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉग इनला त्या ठिकाणी क्लिक करायचं, म्हणजे ज्या शिक्षकांनी तो तयार केलेला आहे तो केलं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉग इनला क्लिक केलं आहे. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा पासवर्ड काय होता, याचा एका वहीवर लिहून घेणं गरजेचं आहे, 1 2 3 4 5 असा हा पासवर्ड आहे. तो क्लिक केल्यानंतर मी इथे लॉग इनवर जाऊन क्लिक करेल, पुन्हा आता क्लिक केलं ओके, इथे नो थँक्स, आणि मग असा डॅशबोर्ड ओपन होईल आणि यामध्ये रिझल्ट येईल. आता हे रिझल्टमध्ये आता आपल्याला पाहता येईल की कोणी कोणी टेस्ट दिलेली आहे आणि किती मार्क्स पाहिजे. ओके, रिझल्टवर क्लिक करतो आणि पहिलंच नाव आलं आहे, ओके सुजित कुमार, स्कोर आलेला आहे 50. ओके, म्हणजे 50% स्कोर मिळालेला आहे आउट ऑफ 8 ही ॲज अचीव्ड 4, आणि किती वेळामध्ये सोडवलेलं आहे ते पण दिसतं आहे एक, आणि रिस्पॉन्स दिसतो इथे एकच रिस्पॉन्स आहे, म्हणजे एकच जणाने प्रश्नपत्रिका सोडवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे काम करता येईल. ओके, तर अशी ही लिंक आहे. ओके, नो प्रॉब्लेम, आपण बघूया एक मिनटं. आता ही जी लिंक आहे ना, ही मला व्हॉट्सअपला द्यायची असेल किंवा मेलला, तर मी आता ही लिंक त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर कॉपी करतो, कॉपी लिंक ॲड्रेस कॉपी केला, इथे गेलो आणि मी मेलला गेलो. मेलला मला ती सेंड करायचं आहे किंवा व्हॉट्सअपला पण सेंड करायचे आहे, तर ते आपल्याला करता येईल. सपोज मी आता या ठिकाणी एक नाव घे, कोणाला पाठवूया, ZP स्कूल आनंद नगर यांना ही लिंक पाठवतो. ओके, सब्जेक्ट आहे सायन्स टेस्ट, आणि इथे गेल्यानंतर आपण लिंक पेस्ट करायची, लिंक पेस्ट केलेली आहे, नो प्रॉब्लेम. आणि हे थोडंसं वरती घेऊया आपण एक मिनटं, आणि इथे सेंड हे जे बटन आहे त्यावर क्लिक करूया. सेंडवर क्लिक केल्यानंतर हा मेल सेंड झालेला आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना ईमेलला व्हॉट्सअपला ते गेलेला आहे, त्यामुळे त्यांना ते बघता येईल. ओके, तर अशा पद्धतीने ही ऑनलाईन टेस्ट मोस्ट प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. ओके, थँक्यू.